हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. लहान मुलींना मराठी मोळी नऊवारी साडीचा लुक कसा क्रिएट करायचा आणि रेडीमेड साडी कशी नेसायची हे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला तर मग साडी घालायला सुरुवात करूया. तर सिम्पली ही साडी पॅन्टसारखीच घालायची. पॅन्टसारखेच पाय ह्या साडीमधून बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर वरच्या साईडला इथे एक नॉट दिलेली असते, ती नॉट बांधून घ्यायची. जास्त टाईट पण होणार नाही आणि जास्त साईल पण होणार नाही. आपल्या मुलीला कचू नये अशा पद्धतीनं कम्फर्टेबल नॉट बांधून घ्यायची. त्याच्यानंतर ही नाडी आतमध्ये टाकून द्यायची. त्यानंतर मी पदर पिनअप करून घेते. ॲक्च्युली राजवीराची ही नऊवारी साडी आहे ना रेडीमेड, ह्याचा पदर ना आपली रेग्युलर सहावारी साडी असते ना तेवढा लांब रुंद आहे. आम्हाला कशी हवी आहे ना साडी तशी आम्ही शिवून घेतली आहे. पदर लांब रुंद आहे ना त्यामुळे प्लेट्स करायला थोडासा उशीर लागतो आहे, पण राजवीरामध्ये खूप पेशन्स आहे. तिला साडी नेसायला मेकअप करायला खूप खूप आवडतं. त्यानंतर थोड्या लहान प्लेट्स करून घेते मी. तुम्हाला लहान मोठ्या तुमच्या चॉईसने प्लेट्स करून घ्या. एकही प्लेट्स मिस करू नका, नाहीतर एखादी प्लेट्स जर बाहेर आली तर सगळा नऊवारी साडीचा लुक खराब दिसतो. त्यानंतर प्लेट्स व्यवस्थित मॅनेज करून पिनअप करून घेते. पिनअप करताना थोडीशी काळजी घ्यायची, आपल्या मुलीला टोचणार नाही याची. पिनअप करून झालेला आहे, त्याच्यानंतर थोडीशी फुडून साडी व्यवस्थित करून घेते मी. तर आता आपण कंबरपट्टा घालून घेऊया. कंबरपट्टा घालताना ना फुडून आणि पाठीमागून साडी व्यवस्थित करून घ्यायची. आणि पाठीमागं जो आपण पदर सोडला आहे ना तो पण व्यवस्थित प्लेट्स करून तोही त्या कंबरपट्ट्यामध्ये घ्यायचा आहे. त्याच्यामुळे साडी फुडून आणि पाठीमागून परफेक्ट फिट बसलेली दिसते. तर आपण आता ज्वेलरी घालून घेऊया. तर मराठी मोळी, असल मराठी मोळी लुक यायचा असेल तर जे पारंपरिक दागिने असतात ना ते घातलं तर एकदम मस्त लुक येतो. गळ्याबरोबर मी एक नेकलेस घातलेला आहे, त्याच्यानंतर एक मोत्याचा नेकलेस घालते. त्याच्यानंतर साज, मराठी मोळी साज असते ना ती मी घालते. जितके ज्वेलरी घालाल ना तितका मराठी मोळी लुक मस्त येणार आहे. कोणताही लुक असू दे, जितकी ज्वेलरी घालाल ना तितका लुक मस्त येतो. त्याच्यानंतर मी कानामध्ये बुगडी घालते, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घालू शकता. दोन्ही साईडला घालून घेते मी बुगडी. ओके, तर बुगडी घालून झालेला आहे. त्याच्यानंतर हेअरस्टाईल करून घेते मी. दोन्ही साईडला फर्स्ट वेण्या घालून घेते, त्याच्यानंतर पाठीमागे बुचडा बांधणार आहे. अशा पद्धतीने मी एक साईडला वेणी घालून घेतलेली आहे. असा सेम प्रोसेस मी दुसऱ्या साईडला देखील वेणी घालणार आहे. तर फुडून हेअरस्टाईल अशी दिसते. बघा, दोन्ही साईडला वेण्या एकदम छान उठून दिसत आहेत. त्याच्यानंतर पाठीमागचे पूर्ण केस व्यवस्थित एकत्र हातात घ्यायचे आणि शिस्तात कोंब करायचा. फुडं केलेली हेअरस्टाईल आहे ती खराब होऊ नये ह्याच्यासाठी आपण एकदम सावकाश कोंब करायचा आहे. त्याच्यानंतर पाठीमागचे सर्व केस एका बोमध्ये बांधून घ्यायची. मी ज्या पद्धतीनं केस बोमध्ये बांधलेले आहे त्याच पद्धतीनं तुम्ही केस बोमध्ये बांधून घ्या. त्याच्यानंतर केस लहान असल्यामुळे पाठीमागून बुचड्याची हेअरस्टाईल नाही करता येत, त्याच्यामुळे मी नेट घालते. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घालू शकता. त्याच्यानंतर मी गजरा घालते. हा आर्टिफिशियल गजरा आहे, तुमच्याकडे ओरिजिनल गजरा असेल तर घालू शकता.
त्याच्यानंतर गजऱ्याला पाठीमागून गाठ बांधून घेतीये मी. त्याच्यानंतर माझ्याकडे आर्टिफिशियल गुलाबाची फुलं आहेत, ती घालून घेतीये मी. तर आता हेअरस्टाईल कम्प्लीट झालेली आहे. तर किती मस्त लुक दिसतोय बघा, फुडून आणि पाठीमागून एकदम मस्त जबरदस्त. आता फेशियल मेकअपला मी स्टार्ट करते. जास्त हेवी असा मेकअप नाही करणार मी, तिचा एकदम सिंपल आणि लाईटमध्ये मेकअप करणार आहे. तर मी आता कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतलेली आहे तिच्या चेहऱ्यावरती. त्याच्यानंतर आय शॅडो लावते मी पिंक कलरची. दोन्ही डोळ्यांना थोडंसं एकदम लाईटमध्ये आय शॅडो लावून घेते. त्याच्यानंतर गालावरती थोडासा पिंकिश शेड येण्यासाठी थोडंसं आय शॅडोचा पिंक कलर लावते मी. नऊवारी साडी आहे, मराठी मोळा लुक आहे, त्याच्यामुळे मी चॉकलेटी कलरची तिला चंद्रकोर टिकली लावते. चॉकलेटी कलरच्या गंधानं देखील चंद्रकोर टिकलीचा आकार देऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर नाकामध्ये नथ घालून घेते मी. त्याच्यानंतर मी कानामध्ये फक्त वेल अडकवते, तिच्या ओरिजिनल कानातला आहे त्याला आणि केसांना असं धरून वेल अटॅच करते मी. अशा पद्धतीने लुक कम्प्लीट झालेला आहे. फक्त बांगड्या घालायच्या राहिलेल्या आहेत. माझ्याकडे ग्रीन कलरच्या काचेच्या बांगड्या आहेत, तिच्या साईजच्या ते घालून घेते मी. तर अशा पद्धतीने नऊवारी साडीवरचा मराठी मोळा लुक कम्प्लीट झालेला आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, तरच आमचे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिसतील.